मला सांगा, शेवटी ती घरातली नोकर ती नोकरच हो, तिला कशाला सगळे अधिकार द्यायचे घरातले? आणि मला सांगा, आपल्या जयदीप भाऊजींच्या समोर तिची हुब्बतरी राहायची लायक केव्हा आहे? ती ज्योती का काय गोड होती? स्वभावाने पण चांगली पोर होती, माई साहेबांनी पसंत केली होती. पण नाही, हिना आहे त्याला डाव साधला, काही होऊच नाही शकलं पुढं. मी तर सांगते माई साहेब, पुढं बघा आता ती काय काय गोंधळ घालणार आहे ती. नाही हो, पण तरी बी पूजा घालायच लागणार. कशा पायी टेन्शन घेत आहे? आणि आम्ही दोघी आहोत की सुना, आम्ही करू की सगळं. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, तुम्ही लक्षच घालू नका पूजेमध्ये. मी तर म्हणती तुम्ही येऊच नका पूजेपासून. असं करून कसं चालत? जयदीपला काय वाटत? सांगायचं तब्येत बरी नाही म्हणून. म्हणजे माई साहेब, अगं तुमच्या मनाचा एवढा कोणी विचार करते का? मग तुम्ही कशाला सगळ्यांच्या मनाचा विचार करताय? मला तर वाटतंय हे काय आपसूक नाही घडून आलंय, गौरीने घडवून आणलंय, ते पण दादासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून. आता दादासाहेबांच्या आडून आपल्या सगळ्यांना नाचवायला बघते ती. मला तर वाटतंय हे सगळं ना तीनच दादासाहेबांच्या डोक्यात भरवलेलं असणार आहे. मग नाहीतर आजारपणात कुठं ध्यानात येतंय हे सगळं? मी काय म्हणते, आपण पूजेच नको घालायला. नाही नाही, पूजा तर घालावीच लागल दादासाहेबांसाठी. तुम्हाला जमत नसल तर तसं सांगा, मी बघते काय करायचं ते. नाही नाही माई साहेब, नाही 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 नाही, दादासाहेबांची इच्छा आहे आपण पूजा घालूच या. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही फक्त आराम करायचा, काही लक्ष देऊ नका तुम्ही. हा आम्ही बघतो. आणि माई साहेब लवकर झोपा बर का, या लग्नाच्या गडबडीमुळे चेहरा कसा मावळलाय बघा. हा आराम करा. चल. थांबा. काय झालं? हे बरंय हा तुमचं, घ्यायला पाहिजे होती ती जबाबदारी झटकून टाकलीत तुम्ही. आणि नको ती पीडा अंगाव घेताय वय. कोणती जबाबदारी झटकली? माझ्या भावड्याची, त्याला बाहेर काढायची जबाबदारी झटकलीत. आणि त्याला आत टाकणाऱ्या गौरीचं सत्यनारायण घालणार आता तुम्ही? वाटलंच मला आपले विचार हितपर्यंतच हित पोहोचणारच नाहीत. आपले लय पुढं पळतायत जणू. काय बी झालं ना जाऊबाई, तरी बी मी सत्यनारायणच्या एका कामाला बी हात लावणार नाही. हा काय हमाली करायची असेल ना ती तुम्ही करावं. ही शालिनी कधीच हमाली करत नसती. मी पण करणार नाही हमाली आणि तू पण करू नको. अगं येडे, म्हणूनच तर मी माई साहेबांना पण बाजूला केलं. मग आता राहिलं कोण? गौरी. आपण फकस्त गुरुजींना पण लावायचा आणि मग ती गौरी आणि तो तिचा सत्यनारायण. काय गोंधळ घालायचं तर घालू दे की होय का नाही. मी काय भय म्हणकी वय 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 वय. कुठनं असलं डोसकं घेऊन आली असन बर ही बाई? बहुतेक त्यांच्या आईनं लय अक्रोड खाल्ले असते. गुरुदेव काम टळलं. गौरी काय करायली आहेस? अंतरून घालायले अम्मा. अग इथं झोपायला तू? बर अगं तिथं नाही, इथं वर झोप की तू. ये वर ये. नाही अम्मा तू झोप वरती. गौरी तुझ्या घरची सून असते की गा आता? अगं तुझी जागा तिथं नसते बघ, इथं असते वर. ये इथं वर ये झोपायला. अम्मा मलाच कळना झाले
या घरात माझी जागा नक्की कुठं आहे ते? असं का म्हणाली आहेस गौरी तू? हा, तुझं सुख तुझ्या पायाशी आलं की ग? कसलं सुख ग अम्मा? दादा आजारी पडले याला सुख म्हणू का? जयदीप ज्योतिकाला त्यांचं प्रेम मिळालं नाही याला? माई माझ्या संग बोलत बी नाहीत ग, याला सुख म्हणू का? जयदीप भरलं ताटावरून उठून निघून गेला याला? होय समद नेट होय, नग काळजी करूस काय अम्मा, हे कधीच ठीक होणार नाही. अग या घरातल्या कुणाला भी लगीन पटलेलं नाही. एक दादा सोडले तर माझं आता या घरात कुणीच राहिलेलं नाही. एकटी पडले मी आता. पुन्हा पोरकी झाले मी अम्मा. कस का म्हणालीस जयदीप असतो की ग तुझ्या संग? काय वाटलं तुला? तू माझ्याशी लग्न नाही केलंस म्हणून मी तुझ्यावर चिडून रागवून तुला विसरून जाईन? कसं शक्य? ना मी तुला विसरणार ना तुला विसरू देणार. ज्योतिका, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी यार. माझा नाहीलाज होता. मी पण आता दादासाहेब बरे झालेत की नाही? म्हणून तर मी आले तुला न्यायला. आता लग्न झालंय माझ. कम ऑन जयदीप, ते काही लग्न होत? दॅट वॉज जस्ट अ कॉम्प्रोमाइज जे तू दादासाहेबांसाठी केलेलं, राईट? पण आता ते बरे झालेत की नाही त्यामुळे तुझी ही सगळी नाटकं बंद करा आणि चल का चल माझ्यासोबत. आणि गौरी, गौरीचं काय? कोण आहे रे ती गौरी? तू माझ्या पुढे तिचा विचार करतोय? ओके, लेट्स जस्ट लीव इट. तू चल चल बेबी चल 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 चल. काय झालं बोला बेबी? यू लव मी राईट? प्रेम करतोस ना माझ्यावर? बोल ना, प्रेम करतोस ना? Yes, Jyotika. I love you. Bye. आता बदललंय सगळं. नाही जयदीप, अरे काही बदललेलं नाहीये. तू चल 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 ना जयदीप. Jyotika, please. जयदीप चल. Jyotika, please stop this.
जयदीप, हाऊ कॅन यू डू दिस टू मी? तू माझा विश्वासघात केलाय आणि आताही तूच हे करतोयस. तू माझ्या आयुष्याची वाट लावली आहेस आणि आताही तूच हे करतोयस जयदीप. ओके फूल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुलाही सुख मिळणार नाही. आय हेट यू जयदीप, आय हेट यू, आय जस्ट हेट यू. ज्योतिका काय झालं? नाही काही नाही. काफी आणली होती तुमच्यासाठी, पिऊन घ्या. राहू दे, गरम आहे तवरच पिऊन घ्या. देऊ का? ठेव तिथेच, घेईन मी. बरं वाटतंय ना तुम्हाला? काही खायला आण का काफी बरोबर? मला जे हवं असेल ना स्वतः घेईन मी. जा तू. गौरी, जयदीपच्या खोलीतून आली ना ग, मग रडतेस काय? काय झालं बोल की. काय नाही. बर हित ना ग, तू खोलीत जा, मी देवकी वहिनीला चहा देऊन येतो. टेन्शन घेऊ नका हो जाऊबाई, अख्ख्या घरभर नजर आहे माझी. हा माहेरी गेलात नव, मग इथं जसं आराम करता तसं तिथं डबल आराम कर. हा जाऊ बाई, सावज डोळ्यासमोरच आहे बर का. हा वैभव, डिट्टो तुमच्यासारखंच करते का नाही बघाच तुम्ही. हा हा बरोबर, कळवते काय होतंय ते. अम्मा देते इकडं, मी नेऊन देते त्यांना. आता तू सून असते या घरची, कुणी भी काम सांगितलं तर ऐकायचं नसतं बघ. नाही अम्मा दे इकडं. तुला समजत कसं नाही ग, म्हणतो मी सून असते ना तू या घरची. ओय अम्मा, काय ग, काय ट्रेनिंग द्यालीस गेला? या घरात फक्त दोनच सून आहेत, एक माहेरी आराम करायली आणि दुसरी म्हणजे मी देवकी. मोलकरीन कधी बी सून होऊ शकत नाही या घरची, कळलं काय? ओय तू काय डोळे फाडून बघतीस ग? नजर खाली, नजर खाली, नाही तर डोळे काढून हातात दे ना तुझ्या. ट्रेगे ट्रेगे म्हणला ना. आहो पण वहिनी. पुळका पुळका, गप राहायचं गप राहायचं. ऐ ऐकायला येत नाही वय. ट्रेगे म्हणला ना, घे तू निघायचं चालले. तर बरीत होय, माझ्या माग शपटवानी यायचं काय? चल
अहो ऐक तरी माझ, काहीतरी पॉइंट काढून जामीन मिळतोय का बघा की हा? नाही 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 नाही, काय बी कर आणि बघाच हा. काय झालं, सुटतोय का भावड्या? नाही अजून, पर सोडवावा लागल. उदय दादा चा माग काय ग जाऊबाई, माहेरी काय गेल्या? सगळे नियम विसरलीस वय? हा माग माग यायला सांगितलं तर डायरेक्ट आत येणार आता. निक निक. आत येऊ का? ये आणि बस माझ्या डोसक्यावर. माझ्या भावड्याच्या आयुष्याची वाट लावून नामानिराळी राहतीस वय ग? महाराणी आज सत्यनारायण घालणार आहेत आणि माझा भाऊ तिकडे जेल मध्ये टाळ वाजवणार. बस कर की आता. बस कर काय बस करो. ए इकडे जायला सांगितलं तुला हा? आपलं प्रेम नव्हतं ना, नव्हतं ना आपलं प्रेम? मग कुणी काय बी म्हणू दे, कशाला लग्नाला तयार झालीस ग? बोल की, तुझे या मुक्यापणामुळे माझ्या भावड्याच्या आयुष्याची वाट लागली. काय कडू झर चहा बनवलास ग? साखर आणून देऊ का? ईश आणून दे आता, तेवढंच राहिलंय. चहा दिलायस नव निघ आता. अग निघ ना. चिकट जळू मेली इथंही आणि तिकडे कंपनीत तो जयदीप चिटकून बसल्या जळू आणि कंपनीतला सगळा झोल जर त्याला सापडला तर आपलं काय खरं नाही. ओ जाऊ द्या चहा घ्या. अगं कडू आहे ना व? अहो ऍक्टिंग हो ऍक्टिंग. लय गोड झालंय, चहा घ्या घ्या. दादा आत येऊ का? अग गौरे, अग विचारतीयस काय, ये की? आमची दहशत आज घरात नाहीये बघ, कस शांत शांत वाटतय. तुमचं दूध हा. पण वहिनी असं अचानक माहेरला का गेल्या? अग सासरी बुवांचं काहीतरी सयांचं अर्जंट काम निघालं म्हणून लगोलग गेल्यात बघ. अच्छा. पर गौरी, तू आपल्या घरात माझी धाकली भाऊजोई म्हणून आलीस, मला खरंच बरं वाटतंय बघ. मला मनापासून आनंद झालाय. अगं माझं कसं झालंय, मला आनंद दाखवता येईना झालाय. अग सुकीरा थांब. हे ठेव. अहो दादा कसलं पैसा? अगं तुझ्या लग्नात मला तुला काही भेट देता आली नाही म्हणून ही छोटीशी भेट माझ्याकडून ठेव. नग दादा. घे ग ठेव. गौरी हे आमच्या यांना सांगू नको बर. सुखात राह. गॉड ज्योतिका तू फोन उचललास. मी बोलतोय. डॅड. अरे कॉल करून का त्रास देतोयस तिला? डॅड प्लीज प्लीज मला ज्योतिकाशी एकदा बोलू दे. पण तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळतं नाही तुला? बट डॅड डोंट कॉल मी डॅड. आता आपला संबंध नाही राहिलेला आहे आणि तो तू संपवलेला आहे. आणि हो ज्योतिका आता लंडनला चालली आहे.
व्हॉट? येस, त्यामुळे तिचा आता तुझ्या कंपनीशी काही संबंध उरला नाहीये. आपल्यातलं व्यवहार आणि नातं आता कायमच संपलेलं आहे. सो गुड बाय. बट डॅड प्लीज. मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.